उद्या गुढी पाडवा आहे म्हणतो। हो मग मग आई गुढी उभाराले साडी लागन ना गुढी उभाराले नवीन हा कोरीवाली आणि बताशाची गाठी लागन एक गळू लागन फुल हार लागन आणि स्वयंपाक कराले रवा अजून काय म्हणते त्याले डालडा हे तेल हे ते लागन खोबरा की चिलायची घी हा हो ना पुष्पा लागन ना आता गुढी उभाराची म्हणलं तर हे सगळं तर लागनच आणि नैवेद्य देवासाठी स्वयंपाक पाणी भी तर करास लागन हो ना बरोबर आहे तुया पुष्पा तू वाली एखादी नवीन साडी असेल ना कोरी वाली हा हलकी फुलकी थेच घेऊन घेऊ गुढी उभाराले काय ले नवीन आणा लागते हा आणि फुल हार हे ते तर हे रमेश भी जाऊन घेऊन येऊ शकतो आणि रमेश बाबा गेले तर घेऊन येते किरा नाही त्याच्या जवळ सांगून देऊ थोडाफार जे लागते ते नाही 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 आहे माझ्याजवळ अशी कोरी साडी आहेच नाही मग कसं करतो पुष्पा आता हा तुझ्या जवळही नाही आहे कोरी नवीन साडी आणि माझ्याजवळ तर बिलकुलच नाही आहे हा आता कसं करतो आता गुढी उभारायची तर आहेच आपल्याला गुढी पाडवा आहे तर आपण तर दरवर्षी गुढी उभारत असतो तर नवीन कोरी साडी तर पाहिजेच मग आई असं करा ना तुम्ही आजच जा आणि सगळं घेऊन या एक साडी घेऊन या आणि फुलहारी घेऊन या कपूर अगरबत्ती हे सगळं घेऊन या फुलहार किराणा गिराणा सगळं घेऊन या तुम्ही आजच हो गड्या पुष्पा आता मलेच जाऊन घेऊन या लागन आता रमेशचे बाबा तर गेले वावरात हे काही दिवसभर येवाचे नाही हा आणि रमेशही गेला कामाले आता मलेच जावं लागन ना घेऊन या लागन बाबा हे सगळं सणावाराले चांगलं सगळं सामान असलं का नाही तर चांगलं वाटते हो नाही जा मग पटकन आणि घेऊन या अंधार व्हायच्या पहिले घेऊन जा घरी हो आण बरं आण बरं थैला आण मग आणि ते माय पैशाचं पाकिट बी आण जातोच आता ना घेऊन येतो घ्या आई थैला आणि पर्स व पुष्पा पर्स नाही आणली काय थैल्यात आई आई ठेवली तुम्ही काढून घे जा बरं ठीक आहे जा तुम्ही पटकन आणि कोणाले नेऊ गड्या एकटी जा नाही बरोबर नाही लागणार आहे उन्हा तना मंदी हा कोणाला तरी नेतो गावात नाही काय हा वय घेऊन जा ना कमला काकुले नाही तर पार्वती ताईले घेऊन जा काय व पुष्पा काही बी बोलतो तू त्या कमलाला देऊ काय मी त्या वांढाय तोंडीले आणि ते पार्वती वाचरट तोंडी हा पटर पटर किती बोलतेत मीरा हा लहान नाही पाप ना मोठा नाही पाप बोलतेत टर टर त्याला नाही नेत बापा मी त्या बाया चाललो काय काय होते आई मेलं तर हा आता गावातल्या गावात तुम्ही आताही मनात रागच भरून ठेवला काय आई आता झगडा भांडण करत जा मिळून जात जा आई हा आता त्या बोलते तर तुम्ही बोलता ना म्हणून त्या बोलते माफ करून द्या आई त्याले आणि असं राग नका ठेवू मनामध्ये आणि त्याच्या संग असं आबोला नका ठेवू बोलत जा काही होत नाही त्याही गावातल्याच बाया होय ना हा गावघाड्यामध्ये हारून मिरून राहणं असं तुम्हीच तर सांगता आणि तुम्हीच आता अशा बोलता हो बरं ठीक आहे आता तू नको शिकवाले बसू बापा मले आणि जातो मी आणि हे सगळं घेऊन येतो कोणाला नेवायचं ते पाहतो मी आणि तू कृष्णाला पाहिजो हिंदू नको देतो त्याला उन्हातानात हा लई हिंदत राहते तो उन्हातानात आणि मग मारामारी करते त्याला पाहिजो बोलावून आणजो जास्त खेळू नको देऊ त्याला तिकडे बाहेर आहे ना चाल मग जातो मी आता हो आई ठीक आहे पाहतो मी पाहतो मी कृष्णाला आणि तुम्ही बी कोणाला तरी संग घेऊनच जा एकटा नका जाऊ हो मी जातो मी बरोबर नेतो कोणाला नेवायचं आहे मी बरोबर नेतो चाल मग जातो मी आई बी पाय बर हा स्वतःच भांडणं करत राहते स्वतःच काहीच काही बोलते आणि त्याईलेच म्हणते त्यास खराब आहे म्हणते पाय बर असं असते ना कोणी बी आपल्या जीवाला चांगलंच म्हणते आपण स्वतः किती खराब असलो किती बोलत असलो तरी सगळ्याले आपापला जीव प्यारास राहते सगळ्याले वाटते का मी चांगला हो आणि तो खराब आहे असं असते ते जाऊ दे आता किती असलं किती माई सासू बोलत असली तरी माई सासू आहे बापा मला काही माझ्या सासू बद्दल काही वाईट बोलणं काही परवडत नाही तरी करते ना तरी कृष्णा कृष्णा करत राहते अजून माझ्या संग बी काही आता खराब नाही बोलत चांगलीच बोलते विमलाताई अविमलाताई पुऱ्या गावातून एक विमलाताई आणि एक शांताबाई या दोनच बाया मला समजदार दिसतात आणि बाकीच्या तर बस बापा नावही काढणं पुरत नाही आणि एक ते थोडीशी कांता आहे आणि एक मी हा आणि बाकीच्या तर वयात गेल्या जशा विमलाताई कुठं गेल्या गड्या दरवाजा उघडाच आहे ना कुठं गेले हाय का नाही बापा घरी काऊन मग गंगा काय झालं आणि थैला गेला घेऊन कुठं चालली चला ना विमलाताई माझ्या संग बाजारात चालली सामान सुमान घेवाले उद्या गुढी पाडवा आहे तर नवीन कोरी साडी गिडी पाहिजे तर साडी गिडी घेऊन म्हणतो चला ना माझ्यासोबत अजून काही घेवायचं आहे का तुले बस साडीच घेवायची आहे का फक्त गुढी उभारासाठी हा विमलाताई साडी महत्वाची आहे गुढी उभारासाठी साडी पाहिजे आणि मग हे आपलं थोडस घरामध्ये किराणा आणि पूजासाठी फुलहार अगरबत्ती कपूरगी हे सगळंच घेवायचं आहे चला ना तुम्हाला इथं घेवाच लागन ना चला ना मग सांगा मग जाऊ ना घेऊन येऊ सगळं हा तिकडे त्या शांत पाहिले ते घेऊन जाऊ
ते शांताबाई नाही म्हणते, आम्ही नाही म्हणलो होतो काल शांताबाई जवळ का चालशील का शांताबाई उद्या गुढीपाडव्याचं सामान आणाले, तर शांताबाई म्हणे का माझ्याजवळच आहे म्हणे 2:30-4 तर घेऊन जाजा म्हणे तुम्ही, तशाच घेऊन जाजा म्हणे तुम्ही, पैसे नको द्यायचा म्हणे, काय नाही बाजारात जावं लागते सामान सामान आणाले काय अजून खर्च करता अशा अशी म्हणे ते शांताबाई। आता विमलताई आता तुम्हाला म्हणलं शांताबाई ना तुम्हाला साडे देऊन देईन, पण मला मला थोडी शांताबाई साडी देणार आहे हा, तशीच मला तर आणाच लागेल ना, तुम्हाला नाही आणायचं तर नको आणा तुम्ही, शांताबाई जवळून घेऊन घेजा, पण ना संगत चला तुम्ही। कशी बोलतो ग गंगा तू, हा आम्हाला देईन ती साडी आणि तुला नाही देवाची का, हा तुला भी देईन, पण हा विमलताई म्हणजे फुकटच देईन म्हणे का, नवीन नवीन कोरी साडी फुकटच देईन म्हणे का, 1 रुपयाने घेईन म्हणे, हा फुकटच देतो म्हणे ते साड्या, 1 रुपया नका देऊ म्हणे तुम्ही, आता मायापाशी सस्त्या सुस्त्या साड्या आहे म्हणे पल्ल्या, आता 7वा महिना केला का नाही तिनं, गौरी जाता व्हायची ना 4-5 साड्या आणल्या, हळदुकुंकवाल्या भी तिनं 10-12 साड्या आणल्या होत्या, आणि हे बिंदूच्या लग्नाला गेलती का नाही तर व्हायची ना 10-12 साड्या आणल्या, तर तिच्या घरी लय साड्या उरून पडल्या आहे, तर काय करून त्या किती असणार आहे ते, तर म्हणून म्हणे का तुम्ही घेऊन घेजा, तुम्ही घेऊन जाजा म्हणे 1-1 साडी गुढी उभाराले तशीच घेऊन जाजा म्हणे, काही पैसे गिसे मला नको देजा म्हणे, अशी म्हणे बा शांताबाई, पण गंगा म्या नाही म्या शांताबाईला म्हणलं का पाय बा शांताबाई आम्ही दुकानातही जाऊ साडी घ्यायला तर पैसे देऊनच घेऊ, हा तर तुझ्यापासून बी घेऊ आम्ही साडी तर पैसे देऊनच घेऊ, फुकट आम्ही साडी नाही घेणार असं म्हणलं बा माझ्या शांताबाईला, पण शांताबाई म्हणे का ठीक आहे बापा मानाचे 10-10 रुपये देऊन देजा तुम्ही आणि घेऊन जा साडी, अशी म्हणे बा शांताबाई, तर ठीक आहे म्हणलं येईन आम्ही साडी घेवायला देऊन देतो। विमलाताई चला ना शांताबाईच्या घरी साडी घेऊन येऊ ना, हा मग अजून उद्या टाइम नाही भेटणार साई पप्पाने म्हणजे राहतो, चला आजच घेऊन येऊन जाऊ। हो पार्वती आता गंगा ना मी इथेच गोष्टी करत होतो, चल ना मग चला चला मग घेऊन येऊ, घेऊन येऊ तिच्यापासून 1-1 साडी आणि 10-10, 20-20 रुपये देऊन देऊ जे म्हणन ते। शांते ओ शांते काय म्हणता गोळ्याचे बाबा, काय म्हणता बोला तिथूनच, काय म्हणता तो काऊन आली तू इकडे, बोलत होतो ना मी इथूनच, बर जातो तिकडेच जातो आणि मग बोला तुम्ही, ऐकतो मग मी तिकडून। शांते काय मॅडपणा लावला शांते, आता आली इकडे तर अजून पाहिले चालले तिकडे, बापा आता तुम्हीच तर म्हणता काय आली इकडे, इथूनच मी बोलत होतो, मग जातो तिकडे बोला तुम्ही इथूनच। आता मी बोललो तसा सहजच, काय आली बाई इकडे मी बोलत होतो, आता तू आली तर अजून पाहिले तिकडे जात, खरच बा शांते तुले बुद्धी नाही आहे बा। हो बर आहे ठीक आहे, नाही आहे बुद्धी तर नाही आहे, हा घरात एकाले बुद्धी नसली तर चालून जाते, तुम्हाला आहे ना बुद्धी, तुमच्या बुद्धीने मी काम चालवतो बस। हट माय भिंत, या बायको संग बोलणंच नाही परवडत, आपलीच बुद्धी खर्च करून टाकते, हा आपलीच बुद्धी पुरी खर्च करून टाकते, भ्रष्ट करून टाकते पुरी बुद्धी, तिच्या संग बोललं का नका बोलू ना, मग चालली मी मला तसेही लय काम आहे। अरे शांते ऐक ना, काय घडी घडी चालली मी इकडे गोष्ट तर ऐक माई, बोला झाला काय स्वयंपाक, हा स्वयंपाक झाला, झाला असं तर देणं वाढणं भल्ली भूक लागली, नाही बाई आता वाजले किती, आता 10 वाजले हो गोळ्याचे बाबा, आता 10 वाजले आणि तुम्ही 7 वाजता पोहा खाल्ला आणि चहा पिले, आता भूक भी लागून गेली का तुम्हाला, हो लागली भूक, उन्हाळ्याची भल्ली भूक लागते शांते, हा पाणी तसं धकते उन्हाळ्यात आणि अनाज तसं धकते उन्हाळ्यात, पाण्यात पोट हपड हपड लागते सर पोटामध्ये, म्हणून म्हणतो दे जरास भाजी पोळी झाली असं तर दे जरास गरम गरम जेवून घेतो बरं वाटन मुले। पण गोळ्याचे बाबा स्वयंपाक व्हाच असत आहे, आता मी चाय नाश्ता बनवला खाल्ला, तुम्ही खाल्ला मी खाल्ला गोळ्या नाही खाल्ला, हा ते भांडे कुंडे अंगपाय कपडे पोचा याच्यात असत माझा वेळ चालला, हेच तर नाही झालं अजून, आता कपडे धुवून राहिली होती आता कपडे धुतो म्हणलं आणि मग स्वयंपाक करतो। किती वेळ लागन मग अजून स्वयंपाक करायले तुले, काही नाही 1 घंटा 1 घंट्यात मी भाजी पोळी बनवून घेतो, जा तुम्ही तोपर्यंत तुम्ही या वावरातून फेरी मारून। हो माय भीन आता तेच करायला लागन, घरी बसून काय करू वावरातच जाऊन बसतो। हो तर जा मग तुम्ही वावरात, मी बत्त स्वयंपाक करतो आणि बरोबर 1 घंट्याने या घरी। हो शांताबाई अमाय या गंगा विमलाताई पार्वती या बसा, अमाय बापा खाली काऊन बसले, वो बापा खाली काऊन बसले तुम्ही, या सोफ्यावर बसा ना, हा ह्या सोफा काय मी शो साठी लावून ठेवला का इथं, बसासाठी हा या सोफा, सोफ्यावर बसा बापा खालीच बसून गेले सपकन। चालते वो बापा शांताबाई चालते, आम्हाला खालीच बरं लागते, सोफ्यावर गे आम्हाला नाही जमत,
आपण जलमलो तवाच काही सोपा नाही होत आपल्या आपल्या खाली हा। आता सोपे आले तर सोप्यावर सोप्यावर बसा अशी म्हणून राहिली तू हा। आपल्याला ना खालीच बसायला चांगलं वाटते, एकदम आपल्या धरती मातेशी असं मस्त धरून बसायला चांगलं वाटते शांतमय। तुही ना बस ना, तुही बस खाली, चांगलं वाटते असं मनाले समाधान भेटते सोप्यावर बसल्यापेक्षा। ते तर आहेच वो विमलाताई, तुमची गोष्ट बी पटली मले, पण ते काय आहे विमलाताई असं असते ना, काळानुसार बदलावे लागते हा। जसं जग बदलत चाललं तसं आपल्याला बी बदला लागते हा, नाहीतर लोक नाव पोट ठेवते, म्हणून आपल्याला जसं जसं बदलते का नाही तसं तसं बदला लागते, असंच आहे ते, बाकी काही नाही हा। हे दुनिया दिखाव्यावर चालते दुनिया सगळी हा। आपण खरं खरंच असं करत राहिलं ना तर कोणी म्हणजे कोणी आपल्याला पुसत नाही असं राहते। तसं मला खाली बसायला चांगलं वाटते, तसं कसं काही नाही, मी आपली गरीबीच घरातली हा, आपण गरीबच आहो सगळे। हो हो बापा शांताबाई, आपण सगळे गरीबच आहो। नाही तर काय हो गंगा, दे ना मग शांताबाई, दे ना हा, दे ना साड्या, दे म्हणत होती ना तू गोडी उभाराले, दे ना मग साड्या, देऊन दे आजच, मग उद्या अजून टाइम भेटते नाही भेटत म्हणून आलो आम्ही साड्या मागाले, दे मग साड्या देत होती काय तर, आणि घेऊन घे किती किती रुपये घेत तर। हे पाहून घ्या विमलाताई किती किती रुपये घेत, हे असं बोलणं मला नाही पटत हा। मायापाशी साड्या आहे, मापाशी एक नाही दोन नाही चार नाही, मापाशी चांगले पाच सहा साड्या आहे, आपल्या पुऱ्या गावाला पुरतीन एवढ्या साड्या आहे, आणि एवढ्या बी हलक्या नाही आहे मापाच्या साड्या पालवानी हा, चांगल्या अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये असे भाव आहे मापाच्या साडीचा हा। आणि तुम्ही म्हणता किती किती रुपये घेऊ तर, किती किती रुपये घेत आता असे म्हणता, जेवढा भाव लिवला आहे का साडीवर तेवढे रुपये द्या आणि घेऊन जा साडी, माय स्पष्ट बोल ना आणि साफ बोल ना, आणि डायरेक्ट बोलली मी तुम्हाला ग्राहक येव का मग तिकडे काही येव। अमा शांताबाई काल तू नसत म्हणले वा हा, काल तू नसत म्हणले फुकटच घेऊन जा हा, फुकटच घेऊन जा म्हणत होती काल, आणि आज साडीवर लिहिलेला भाव दे म्हणत काय व शांताबाई, तू बी हा, तू बी तोंडाले बदलली असत हा। विमलाताई काल मी काय बोलली होती ते मला माहित नाही, आणि आज मी काय बोलून राहिली आता मी काय बोलून राहिली हे मला माहित आहे, आणि काल मी काय खाल्लं होतं हे मला माहित नाही, आज मी काय खाल्लं हे मला माहित आहे। हे पाहून घ्या विमलाताई, मी भूतकाळाशी संबंध ठेवत नाही, मी वर्तमानाशी संबंध ठेवतो आणि वर्तमानातच मी जगतो, भूतकाळात काय झालं हे मला माहित नाही। आज मी माझ्या साड्याचा भाव घेईन, जेवढा माझा भाव आहे साड्याचा तेवढे रुपये मी घेईन तुमच्यापासून, आणि तुम्ही साड्या न्या बस, मग तुम्हाला पटन तर न्या साड्या, नाही तर नका नेऊ, आणा मग दुकानातून पाचशे रुपयाच्या। शांताबाई मग एवढी तुला पैशाची लालच होती ना हा, तर कालच काऊन नाही म्हणले व शांताबाई तू ना का एवढे एवढे रुपयाच्या साड्या आहे घेऊन जा जा, काल तर मोठी म्हणत होती भरा या सांगत होती घेऊन जा जा फुकटच घेऊन जा जा, मी तरी म्हटलं होतं ना तुले का नाही व शांताबाई आम्ही तुझ्यापासून फुकट साड्या घेणार नाही, म्हटलं होतं का नाही म्हटलं होतं का, थे भुलली तू भूतकाळात काय बोललो थे भुलली का तू। हा विमलाताई म्या पहिलेच म्हणलं तुम्हाला भूतकाळात काय झालं मला माहित नाही, काय बोलली थे मला माहित नाही, भुलले मी ते सगळं, घेवायच्या आहे का साड्या तर घेऊन जा, जास्त बोलू नका, आणि हे असा गुस्स्याचा चेहरा आणि असा राग मायावर दाखवायचा नाही हो। काय व शांताबाई तू बी अशीच निघली काय व, अशीच निघली काय तू बी शांताबाई, तुला आम्ही चांगलं म्हणत होतो व हा, किती चांगली आहे शांताबाई सगळ्याच हा, सगळ्याला किती मदत करते हा, सगळ्याला किती चांगलं समजवते, आणि तू अशीच निघली काय व शांताबाई, तू हे बरोबर नाही केलं बा, तुला पैसे पाहिजे होते तर कालच म्हणून देते तू ना का बा, मापासूनच घेऊन जा पैसे देऊन दे जा, काल काऊन म्हणली मग तू ना का फुकटच घेऊन जा जा हा, का आम्ही पैसे नाही देत, पैशावर पैसे नाही का आमच्या पाशी। हे बाय पार्वती आता काल मी ना म्हणलं फुकट घेऊन जा जा म्हणलं काल, तर ते गोष्ट सोडा ना तुम्ही, आज काय म्हणून राहिली मी, आज म्हणून राहिली का पैसे द्या हा, गोष्ट तर एवढी राग यावा जपती आहे नाही हा, मग काऊन तुम्ही एवढ्या रागानं असं तसं बोला बुरा मला बोलून राहिले तुम्ही। पण शांताबाई ते पैशाची गोष्ट नाही आहे, काल तू ना तू तुझ्या जबानवर पक्की नाही राहिली हे गोष्ट आली तिथं हा, पांचट झाली तू शांताबाई, तू पांचट झाली, तू लोफर झाली, काल तू ना म्हणली फुकट घेऊन जा ना, आज आम्ही घेवायला आलो तर पैसे दे म्हणत हा, किती लोफर बोलणं झालं हे शांताबाई, हे तुला शोभलं नाही बा, हे तुला बिलकुल शोभलं नाही शांताबाई, पैसे पाहिजे होते तर कालच म्हणती, आम्ही काहीच नाही म्हणलं असतं, आम्ही तुझ्यापासूनच साड्या घेतल्या असत्या, पैसे देऊन साड्या घेतल्या असत्या, आम्ही तुला काहीच नाही म्हणलं असतं, पण काल तू ना जसं म्हणलं आणि आज बदलली तू, तू तुझ्या जबानवरून बदलली, तू काल लोफर बोलली आजही तू लोफर बोलून राहिली म्हणून आम्हाला राग आला व शांताबाई। बरं बरं झालं बापा आलं ना तू।
पैसे आना आणि साड्या घेऊन जा, अजून भी काय बोलू मी। बस झालं शांताबाई, काहीच नको म्हणू तू, काहीच नको बोलू तू, जातो आता आम्ही घरी, जातो आता आम्ही। लय झालं तुझे बोलणं, लय आतापर्यंत सहन केलं तुले। चांगली आहे शांताबाई, चांगली आहे शांताबाई, अशी निघली तू। काय माहित तू भी जगानुसार बदलली वाटते, जग बदलून राहिलं तर तू भी बदलून राहिली असं वाटून राहिलं मला आता। विमलाताई तो तुमचा प्रॉब्लेम, तुम्हाला काय वाटते कसं वाटते तो तुमचा प्रॉब्लेम, माझा काही प्रॉब्लेम नाही। मी हाव तशी हाव, बदलली तर बदलली। चला वो इथं उभं राहून काही फायदा नाही आता, पहिल्या सारखी शांताबाई नाही राहिली आपली आता, बदलली। चला आता चला। कुठं चालली आई तू, बॅग गेट भरून चालली कुठं तू? हा कुठं नाही रे बोल्या, आता मला नाही माहित मी कुठं चालली। तर चल हट बर, रस्त्यातून हट, जाऊ दे मले। झालं आता माई पुरं मन निघलं, या घरातून मन निघलं, या गावातून मन निघलं, जाऊ दे मले आता। आता देव नीन तिथं जातो मी आता। आई पण झालं काय, आई झालं काय, पण काऊन तू चालली, कुठं चालली तू, कायचा राग आला? आई काही बाबा की बोलले काय आई तुले, हा गावातल्या बाया बोलले काही काही तुले? नाही रे बोल्या, कोणी नाही बोललं मले, मीच बोलली सारायले, मले कोणी नाही बोललं। अरे बा काय झालं शांते, काय झालं, हे बॅग घेऊन चालली कुठं, कोण बोलली तुले, तू कोणाला बोलली? काही नाही बोलायचे बाबा, कोणी नाही बोललं मले, मीच बोलली सारायले, मले कोण बोलणार आहे, मीच तर बोलतो सारायले। चालली मी आता, आता चालली मी देवनी तिथं जातो आता मी। बापा 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 शांते, झालं काय माय बहीण, झालं काय आताच्या आता, आताच्या आता झालं काय? आताच तर मी घरी होतो, हा काम करून राहिली होती तू, स्वयंपाक करत होती म्हणते, स्वयंपाक केला का नाही केली? हा स्वयंपाक तर करून ठेवला, तुम्ही जेवण घे जा आणि जाऊ द्या मले। हा बरं रस्त्यातून अलग व्हा, जाऊ द्या मले, आता मी नाही थांबणार, आणि काहीच नाही, लय झालं लय झालं आता, आता जाऊ द्या मले पहिले व्हा अलग। अरे शांते थांब ना शांते, काय झालं माय बहिणीले? बाबा तुम्ही बोलले का काय आईले, काऊन अशी आई रागानं चालली, कुठं चालली तर तुम्ही बोलले असाल काही? नाही रे बा बोल्या, मी पाहिजे नाही बोललो रे बेटा, मी पाहिजे नाही बोललो, मी तर वावरात होतो, स्वयंपाक करतो म्हणे घरी, आणि मग मी वावरात गेलो, काही तर नाही बोललो, आता अचानक आता ते आता काय झालं काय होईल बिचारीले। चला 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 तिथं चला बरं तिकडे चला, नाही तर अजून चालली जाईन गाडीत बसून, कुठं जाते ना कुठं नाही तर देऊन येईन तिथं जातो म्हणते, चला पटकन धावा। अरे आई थांब ना, आई थांब ना, काऊन आपली चीज करून राहिली आई, काय झालं ना काय नाही तर थांब। हे पाय गोल्या मांग मांग येऊ नको तू, मी म्हणलं ना एक वेळा मले जाऊ दे तर जाऊ दे मले, मांग मांग येऊ नको फालतूचा, आणि थांब थांब करू नको मले। आई थांब तू, काय झालं तेवढं सांग फक्त मले, आणि मग चालली जातो लागंत, तसा नाही जाऊ देणार मी तुले, काय झालं तुले, तुले कोणी काय बोललं सांग मले, आता जाऊन त्याची काढतो, काय झालं सांग मले फक्त, आणि मग लागंत बिंदास जाय तू। काय नाही रे, काही नाही झालं मले, आणि कोणी नाही बोललं मले, माय मन निघलं, माय घरातूनही मन निघलं, या गावातूनही मन निघलं, आता मला वेगळ्या दुसऱ्या ठिकाणी जावाचं आहे, देवाच्या पायाशी मला राहायचं आहे आता, आता मी एखाद्या आश्रमात जातो आणि तिथंच राहतो, मला नको थांबू, आणि मला विचारू नको काय झालं काय झालं, काही झालंच नाही तर मी काय सांगू। गोल्या काय झालं रे गोल्या, काय झालं आईले तुया, काऊन अशी चालली आई तुई वाली रागानं, काय झालं रे गोल्या? अरे बा कमला काकू पाहणं पाहणं समजावं ना माझ्या आईले, समजावं ना थोडस, कशी न्यार चायत करून राहिली निरा, घर सोडून ना गाव सोडून जातो म्हणते, पाहा ना कमला काकू समजावा थोडस, तुमची तर बेस्ट फ्रेंड होय ना माझी आई, समजावा ना। शांताबाई काय झालं हो शांताबाई, हा काऊन अशी घर सोडून गाव सोडून चालली तू अचानकच, काय झालं हा सांगत खरी काय झालं, तर ते गंगा बोलली का तुले काही सांग मला, बोलली असं थे तर आता जाऊन ना तिच्या लटा बुडतो मी, सांग ते काय बोलली का तुले, काऊन तू चालली घर ना गाव सोडून? नाही हो कोणी नाही बोललं हो कमला मले, ते गंगाची शान आहे काय मले बोलायची, हा ते मले कायले बोलन, कोणी नाही बोललं मले, मायच मन निघलं, आणि तू आता काय झालं काय झालं करू नको, होय अल्लग जाऊ दे मले जिथं जातो तिथं। आणि घरी काही झगडा बिगडा झाला काय रे बोल्या? नाही ना काकू काही नाही, काही झगडा नाही, भांडण नाही, काहीच नाही, आणि सकाळीच आई चांगलीच होती, आणि काम करत होती खुशी ना, चहा पोहा केला मस्त, चांगलीच होती ना, त्यानं काय झालं काय माहित, मी घरी आलो तर बॅग घेऊन चालली होती, आणि सांगतही नाही काय झालं काय नाही, तर मन निघलं मन निघलं अशीच करून राहिली माझी। जा पहा तिकडे दोघही जण बापले का जा, आणि धरून ठेवा तिला, जाऊ नका देऊ अशी कुठे निघून चालली जाईल नाही तर, जा बरं धरा मी सगळ्याला बोलावतो, सगळं मिळून समजावू तर समजून गिमजून जाईल, जा बरं जा तिकडे। काय झालं बडे शांताबाईने, हा अशी तर कधी नाही वागत शांताबाई, हा सगळ्याला समजावते ना, आता खुदच ना समजसारखी गोष्ट करून राहिली। चल बापा पहिले सारायला बोलावतो आणि समजावतो सगळ्या मिळून समजून जाईल। नाही ना कांता,
काही मले कोणाची आठवण नाही आली, मले आई बाबाच्या घरी जावाचं नाही आहे ना, कोणाच्या घरी जावाचं नाही आहे। आता मले मस्त मी जातो आता एकटी मस्त एखाद्या देवाच्या आश्रमात जातो आणि तिथंच काढतो माझी राहिलेली जिंदगी। आता आता माझं पुरं मन निघलं, ह्या गावातून मन निघलं ना, या घरातूनही मन निघलं। आता मले तुम्ही कोणीच अडवू नका, मले चुपचाप जाऊ द्या। आता कशी गोष्ट करून राहिली व शांताबाई तू, हा कशी गोष्ट करून राहिली, गौरीचं काय होईल, हा आता गौरीले बाळ होणार आहे, हा कोण देखभाल करेल तिची, आणि माया माया कोण पाहिल, हा माया एवढी खुशी झाली ना तुले, हा तरी चालली तू, कुठं चालली ना कुठं, नाही तर काय झालं ना काय, नाही तर कोणी बोललं का तुले गावामंदी, हा नाही कोणी नाही बोललं मले, बस माय मन निघलं तर जावाच आहे मले ना, जाऊ द्या। माया रागाला काय हो शांताबाई तुले, मी मग आणि बोलली साडीसाठी म्हणून तुले माया रागाला काय, माया रागावर चालली का तू गाव सोडून, हा नाही ना वो विमलाताई, मले कोणाचा राग नाही आला ना काही नाही, बस माय मन निघलं एवढंच आहे, मले जाऊ द्या। आता मी जास्त काही बोलत नाही ना, दुसरंही बोलत नाही, मी हेच म्हणणार आहे। शांताबाई तुले माय बोलणं खटकलं असं ना, मी तुले पांचाट लोफर म्हणलं म्हणून नाही, त्याचाच मोठा तुले राग आला, तर मी माझे शब्द वापस घेतो ना शांताबाई, तू ना तू खोटं बोलली, ते बरोबर आहे, तू म्हणलं आदल्या दिवशी साडी घेऊन जाणं, मग म्हणलं पैसे दे म्हणून मी बोलली वो शांताबाई, हा तर मी माझे शब्द वापस घेतो, मी तुले लोफर नाही म्हणून, मी तुले पांचट नाही म्हणून, तू चांगली आहे वो शांताबाई, तू लय चांगली आहे, आणि ह्या गावात तुझी गरज आहे वो शांताबाई, या गावात बी ना तुझ्या घरात बी तुझी गरज आहे, काऊन शांताबाई चालली तू, नको जाऊ शांताबाई नको जाऊ। नाही व गंगा तू यही बोलणं नाही खटकलं मले, आणि तू काय सांगतो व गंगा, मी चांगली आहे, मले माहित आहे मी चांगली आहे, तुझ्या सांगण्याहून थोडी होणार आहे मी चांगली आहे वांगली आहे, चांगली जाऊ मी, जाऊ द्या मले आता चुपचाप। शांताबाई तू जिथं जाशील ना तिथं आम्ही येतो मग तुझ्या सोबत, आम्ही नाही राहणार ह्या गावामध्ये, चला व चला सगळेच जण चला हिच्या संग, कुठं चालली तर आपण जाऊ हिच्या संग आश्रमात राहायला, चला हाव हाव पार्वती बरोबर आहे व बरोबर आहे, चला आपण जाऊ हिच्या संग, चला एकटीलेच नाही जाऊ देऊ इले मोठी गाव सोडून जाणे। अमाय तुम्ही कायले व तुम्ही कायले माझ्या संग येता, तुमचे घरदार नाही काय, तुमचा परिवार आहे ना, हा तुम्ही राहा बापा, तुम्ही मस्त खुशीने राहा या गावामध्ये आणि मजा करा, मले एकटीलेच जाऊ द्या फक्त। मग तुझ्या परिवार नाही काय हो शांताबाई, तुझ्या बी तर परिवार आहे, हा तुझ्या तर छोटासा मस्त सुखी परिवार आहे, तरी एवढ्या चांगल्या परिवाराले सोडून जातो तू, हा हा जातो मी, माझ्या परिवारातले सगळे सदस्य लय समजदार आहे, ते स्वतःच सांभाळ करू शकते म्हणून मी जातो। काय म्हणते पिंकी, काय म्हणते या कृष्णा, पिंकी पिंकी सांगू नको इथं सगळे माहिती ना, सांगू नको, मग तू काय म्हणत होता रे असं सगळे सांगून, म्हणून तू काय म्हणत होता, तो मी मजाक करत होतो त्या संग, मी मजाक करत होतो त्या संग, इथं तोंड बंद कर। काय होय वा पिंकी, कृष्णा काय होय रे, कायची फुसूर फुसूर करून राहिले तुम्ही दोघं, काही नाही काही नाही काकू काही नाही काही नाही। कृष्णा पिंकी चला अलग व्हा बरं, चला अलग व्हा, जाऊ द्या मले, जाऊ द्या बरं मले। शांता काकू, क्या कसूर जमाने का कसूर, जिसने दस्तूर बनाया अप्रैल फूल बनाया। हाय वो काय वो शांते, बापा बापा एवढी मजाक करा लागते वा, आणि एवढं अप्रैल फूल बना लागते, हा खरोखरच्या वाणीच पाय बरं, आम्ही किती टेन्शन मध्ये आलो होतो, आम्हाला खरंच लागलं बापा एवढी व काय व बापा, शांताबाई तू भी बरीच आहे व बापा, हट आमचा तर जीवन जीव नाही होता। मग काय करतात विमलाताई, आम्ही ठरवलं होतं हे लेकर लेकर गोष्टी करत होते, मग मला दिसले, मी म्हणलं चल आता तुम्हाला सगळेले एप्रिल फुलच बनवतो, कसं वाटते, तर कसं वाटलं मग माझ्या एप्रिल फुल, मजा आली का नाही, का गुस्सा आला काय पण शांते, एवढं 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 खरखर द्यावा नीच पण, आणि जरासही आम्हाला शक नाही हो देल ना तू ना, मग काय तर बोलायचे बाबा, हा शक होऊ दिला असता तर मजा कशी आली असती, हा म्हणून खरखरच्या वाणीच नाटक केलं मी। अन विमलाताई पार्वती गंगा ते मग आणि साड्याच्या वेळेस ते बी एप्रिल फुलच होत, हा मनावर नको घेजा, साड्या तशाच घेऊन जाता तुम्ही, म्या तेव्हा बी एप्रिल फुल बोलवलं तुम्हाला, एक पैसे देजा ना साड्या घेऊन द्या जा, हो मनावर नको घेजा बापा ते गोष्ट।
आणि साड्या घेऊन जा बापा तशाच, मग 10-10 रुपये बी नको रे जा। काय हो बापा शांताबाई, तू बी पण तिथं बी एप्रिल फुल। आणि पाय हो शांताबाई, तू मजाकच करत होती, आम्हाला माहित बी नाही, आणि आम्ही कायचं काय बोलून दिलं व तुले, तू बी मनावर नको घेतो शांताबाई, तू तशी बोलली म्हणून आम्ही तसं बोललो। नाही नाही मी काही मनावर घेत नाही, मला माहित होतं तेव्हा मी तशी बोलली म्हणून तुम्ही तसे बोलत होत्या, माहित आहे मला। चला आता साड्या घेऊन जा आणि मनावर नको घेत, गुस्सा घेत चाला काय बापा तुम्हाला, का मी नाही एप्रिल फुल बनवलं तुम्हाला तर। नाही हो बापा शांताबाई, काही गुस्सा घिस्सा नाही आला बघ, पण बा जबरदस्त बा जबरदस्त ऍक्टिंग केली व शांताबाई तू ना, हा जरा सही शक नाही होऊ दिला, हे गुड्डी आली भोमलत म्हणून माहित झालं, नाही तर माहितही नाही होत होतं तू एप्रिल फुल बनून राहिली म्हणून। राहू दे राहू दे पिंकी, बोल नको तिले, बोल नको लढन ते, चांगलं तर चांगलं माहित तर होणारच होत का नाही, आता माहित झालं, बोल नको तिले। आणि तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं, कसं वाटलं, कसं बनवलं मी येईल एप्रिल फुल, आली ना तुम्हाला मजा? हा हा आली असं तुम्हाला मजा आलीच असं, चला मग आता मस्त लाईक करा व्हिडिओले। केलं काय? बर तुम्ही पहिलेच लाईक केलं व्हिडिओले, आणि भूलले असाल का नाही व्हिडिओ पाहता पाहता लाईक करायचं भूलून गेले असाल, तर आता लाईक करून द्या काही हरकत नाही, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला मग उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, आणि गुढी पाडव्याच्या तुम्हाला सगळ्याइले शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये।